माझं नाव आहे सुवर्णा यादव. बॅकग्राऊंड मी टीचर आहे. गेल्या 6 ते 8 महिन्यापासून मी हे न्यूट्रिशन युज करते. ते न्यूट्रिशन वापरल्यापासून माझं वजन तर कंट्रोलमध्ये मला ठेवण्यासाठी खूप मदत झाली. म्हणजे मी अजूनपर्यंत आयडियल वेटवर मस्त मेंटेन केलंय. आणि खूप सारे हेल्थ इश्यूज होते, जसं क्रॅम्प येणं, बाकी जे हॉर्मोनल इश्यूज, ते सगळे सॉर्ट आउट झाले माझे. आणि मी हेल्दी लाईफस्टाईल जगते. इव्हन माझी फॅमिली सुद्धा हे न्यूट्रिशन युज करते. तर मी तुम्हाला आज एकदम इम्पॉर्टंट टॉपिकवर, महत्वाच्या टॉपिकवर माहिती देणार आहे. ते आहे पाणी. पाणी म्हणजे तुम्हाला माहिती असेल, पाण्याला जीवन म्हटलं जातं. कारण सगळे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, जे जीव आहेत, ते पाण्याशिवाय जगू शकत नाही असं म्हटलं जातं. सो पाणी हा शरीराचा अविभाज्य घटक आहे. अक्षरशः असं म्हटलं जातं की शरीराचा 2/3 भाग हा पाण्याचा बनलेला असतो. आपल्या रक्तामध्ये सुद्धा 83% पाणी असतं. पाणी आपली बाह्यतम स्वच्छताच नाही तर आंतरिक स्वच्छता सुद्धा करतं. पूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचं काम पाणी करत असतं. तुम्हाला काहीच माहीत नसेल की आपल्या मजबूत आणि कठीण जे हाडं असतात शरीरातली, त्यामध्ये सुद्धा 22% पाणी असतं. आपल्या दातांमध्ये 10%, त्वचेत 20%, मेंदूमध्ये 74% आणि रक्तामध्ये 83%, तर मांसपेशियांमध्ये आपल्या 75% पाणी असतं. हे आपण कधी विचार पण केला नसेल. सो रिसर्चनुसार असं पण म्हटलं जातं की पाण्याशिवाय माणूस 5 दिवस पण जगू शकत नाही. एक वेळेस तो अन्नाशिवाय 15 दिवस जगू शकतो, पण पाणी 5 दिवस जर आपल्या शरीरात गेलं नाही तर 5व्या दिवशी कदाचित आपला मृत्यू होण्याची शक्यता असते. आपल्या शरीरात जेव्हा 1% पाण्याची कमतरता जाणवते तेव्हा आपल्याला तहान लागते, आपण पाणी पितो. तीच कमतरता जेव्हा 5% जाते तेव्हा आपल्याला शहरातल्या ज्या नसा आहेत त्या खेचल्यासारख्या वाटतात. आतून काहीतरी असं स्ट्रेच केल्यासारखं वाटतं, स्टॅमिना कमी होतो, लो एनर्जेटिक वाटतं. आणि ही जेव्हा तहान 10% जाते, म्हणजे पाण्याची जी कमतरता आहे ती 10% शरीरात पोहोचली की आपली शुद्ध हरपते. आपल्या डोळ्यासमोर जे भुरकड दिसायला लागतं, ब्लर दिसायला लागतं आणि आपण बेशुद्ध होतो. सो पाणी, शरीरातील जे पाणी आहे ते कमी झाल्यास आपली मृत्यूची पण शक्यता असते. पाणी हा शरीरासाठी अत्यावश्यक घटक आहे. युरिन हा सुद्धा आपल्या शरीरातील एकदम अत्यावश्यक असा द्रव पदार्थ आहे, ज्याच्या वाटे आपल्या शरीरातील सगळे टॉक्सिन्स, जे विषारी पदार्थ असतात, ते बाहेर फेकले जातात. आता जर शरीरातच पाणी कमी असेल तर हे विषारी पदार्थ बाहेर पडणार कुठून? सो मग याच्यामुळे काय होतं, आपली त्वचा कोरडी होते, त्वचेशी रिलेटेड आपल्याला आजार होतात, किडनी संबंधित आजार होतात, कफ, डोकेदुखी, क्रॅम्प येणं. आपल्याला ह्या आजारांचं निदान कळत नाही, पण ही छोटीशी गोष्ट असते की पाणी जे आपल्या शरीरात आवश्यकतेनुसार जात नाही आणि त्यामुळे हे आपल्याला आजार उद्भवत असतात. सो डिहायड्रेशन पासून वाचवण्यासाठी जे आपण पाणी पितो त्या पाण्यामध्ये आपल्याला भरपूर मिनरल्स मिळतात. इलेक्ट्रोलाइट्स, सोडियम, पोटॅशियम, जे आपल्या शरीरातील पीएच लेवल, आपल्या रक्तातील जे पीएच लेवल असतं ते मेंटेन करायला मदत करतं. आपल्या मेंदू आणि शरीराचं जे कोऑर्डिनेशन असतं ते सुरळीत आणि संतुलित ठेवण्यासाठी मदत करतं. पाण्याच्या कमतरतेमुळे वयामानानुसार आपल्याला अवकाळी वयोवृद्ध होणं, म्हणजे अवकाळी वृद्धत्व येणं, हाडांचं दुखणं, सांध्यांचं दुखणं, गुडघेदुखी यासारखे आजार, गाठी तयार होणं, जसं क्रॅम्प्स म्हणतो आपण, त्या गाठी येणं, हे सगळं प्रकृतीनुसार आपलं चेंजेस व्हायला लागतात. सो गाईज, आता पाणी हे अत्यावश्यक आहे हे सगळ्यांना समजलंच असेल. आता हे पाणी प्यायचं कसं? तर पाणी आपण हळूहळू घोटाघोटाने प्यावं. ग्लास अक्षरशः तोंडाला लावून प्यायचं असतं. ती पद्धत अति उत्तम मानली जाते. जे काही जणांना सवय असते उंचावरून मान वर करून प्यायची, ती पद्धत अतिशय हानिकारक असते. सो अशा चुकीच्या पद्धतीमुळे पाणी प्यायल्यामुळे काय होतं, आपल्याला आंबट ढेकर येतात, ऍसिडिटीचं प्रमाण वाढतं, जॉईंट्स दुखणं, गुडघे दुखणं, असे भरपूर प्रकार होतात. काही जण तर असे असतात की 2-3 तास अजिबात पाणी पित नाही आणि 2-3 तासाच्या गॅप नंतर खूप सगळं पाणी प्यायला जातात. तर त्यामुळे किडनी आणि आपल्या हृदयावर आणि मेंदूवर त्याचा खूप धोका संभवू शकतो, म्हणजे वाईट परिणाम होऊ शकतो. तहान लागल्यावर आवश्यकतेनुसार पाणी तर प्यायलाच पाहिजे. जेवणाच्या 1/2 तास आधी पाणी पिणं आणि जेवणानंतर 1 तासानंतर पाणी पिणं, म्हणजे जेवणाच्या दरम्यान पाणी प्यायचं शक्यतो आपल्याला अवॉइडच करायचंय. त्यामुळे आपलं पचन शक्ती जी असते ती बिघडते. सो ही जी पद्धत आहे की जेवणाच्या 1/2 तास आधी पाणी पिणं आणि जेवणानंतर 1 तास पाणी पिणं, 1 तासानंतर पाणी पिणं, ही अतिउत्तम आहे. दिवसभरात ऍटलिस्ट 8 ग्लास पाणी आपण प्यायला पाहिजे. आपल्या शरीराच्या वजनानुसार प्रति 1 किलोग्रॅम मागे 30 मिलीलिटर पाणी आपल्या शरीरात गेलं पाहिजे. पाणी न प्यायल्यामुळे होणारे आजार, थकवा, लो एनर्जी, डिहायड्रेशन, अवकाळी वृद्धत्व, जाडपणा, हाय लो बीपीचे प्रॉब्लेम, गॅस्ट्रॉइड, पचन शक्ती बिघडणं, हे सगळं आपले प्रॉब्लेम्स पाणी कमी प्यायल्यामुळे होतं. सो पाणी आपल्या शरीरातील अवयवांचे फंक्शनिंग स्मूदन करण्यासाठी अत्यावश्यक घटक आहे. पाण्याचा इंटेक वाढवण्यासाठी आपल्या हर्बल लाईफ न्यूट्रिशन मध्ये खूप अमेझिंग प्रोडक्ट्स आहेत. जसं आपण म्हणू शकतो अफ्रेश, 24 हायड्रेट,
अलो कॉन्सन्ट्रेट हे असे लिक्विड्स आहेत जे आपण पाण्यातूनच घ्यायचे आहेत. ते चव त्याच्यामुळे जरा पाण्याला टेस्ट आल्यामुळे आपण पाणी जास्त प्रमाणात पितो. भरपूर जणांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांना नुसतं पाणी प्यायला होत नाही, ते काहीतरी खाल्ल्यानंतरच ते पाणी पिऊ शकतात. मधल्या काळात जर ते पाणी प्यायलं तर त्यांना अक्षरशः उलटी सारखं होतं. हा प्रकार इव्हन माझा पण होता. मी पण मध्यंतरी असं पाणी पित नव्हते, पण जेव्हापासून या प्लॅटफॉर्मवर आले तेव्हापासून मला पाण्याचा इनटेक आपल्या प्रमाणात वाढवणं आवश्यकतेनुसार किती महत्वाचं आहे त्याचं महत्व कळलं. सो मी मोस्ट ऑफ 24 हायड्रेट जेव्हा घेते तेव्हा मी अक्षरशः एक बॉटल पाण्याची एका वेळेला संपून टाकते. ते जर ते नसेल तर मला ते पाणी अक्षरशः एक घोट प्यायला तरी बास होतं. सो हे जे आहेत प्रोडक्ट्स ते आपण आपल्या पाण्याचा इनटेक पण वाढवू शकतो. त्यानुसार आपल्यामध्ये त्याच्यामध्ये जे मिनरल्स असतात, जे काही इन्ग्रेडियंट्स असतात जे आपल्याला बेनिफिशियल असतात, त्याचा सुद्धा आपल्या शरीरासाठी चांगला यूज होतो. आपली एनर्जी लेवल वाढते, आपला मेटाबॉलिझम रेट वाढतो. सो अशा पद्धतीने आपण आपल्या पाण्याचं प्रमाण वाढवावं. गाईज, मला असं वाटतं की हे ऐकल्यानंतर सगळ्यांनीच आजपासून पाणी इनटेक जास्तीत जास्त प्रमाणात करावा. तुम्हाला पाण्याची आवश्यकता कळली असेल. जे आपल्याला स्वस्तात मिळतं त्याची म्हणतात आपल्याला किंमत नसते, पण जेव्हा पाणी येत नाही तेव्हा बायकांची दुर्दशा काय असते हे सगळ्यांना माहिती आहे. सो पाणी आपल्याला जोपर्यंत मुबलक प्रमाणात मिळतं त्याचा उपयोग करून घ्या, आवश्यकतेनुसार प्या आणि आपल्या शरीरातील पाण्याची लेवल मेंटेन ठेवा. मला या प्लॅटफॉर्मवर ही संधी दिल्याबद्दल थँक्यू. थँक्यू मनीष सर.